संजय राऊत समंदार गोंजारी एबीपी माझा पुणे. तर पुण्यामधल्या निर्भय बनून कार्यक्रमाला जात असताना कशाप्रकारे गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे. मंदार गुंजारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट पुण्याहून जोडले गेलेले होते आणि ज्या गाडीमधून प्रवास करत होते पत्रकार निखिल वागळे त्यांच्या गाडीची आत्ता नेमकी काय अवस्था आहे या संदर्भातला संपूर्ण आढावा त्यांनी थेट पुण्याहून आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवलेला होता. पुण्यामध्ये पत्रकार निखिल वागळे निर्भय बनू कार्यक्रमाला जात असताना ज्या गाडीतून चाललेले होते त्या गाडीच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत. त्यावरती अंडी फेकण्यात आलेली आहे, शाईफेक देखील करण्यात आलेली आहे. तर दुसऱ्या बाजूने सातत्यानं कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यावरती हल्ला करत असल्याचं देखील पुण्यातल्या रस्त्यांवरचं चित्र पाहायला मिळालेलं होतं. पोलीस बंदोबस्त असताना देखील पोलीस मदत करत नसल्याचा थेटपणे आरोप मात्र या ठिकाणी कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे त्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं होतं की पोलिसांची कुमक त्या ठिकाणी कमी पडत होती आणि त्यामुळेच गाडीवरती थेटपणे हल्ला करण्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना यश आल्याचा आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केलेला आहे. दुसरीकडे आपण निर्भय बनो कार्यक्रमाला सुरळीतपणे सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. कार्यक्रम स्थळावर जर आपण दृश्य पाहिली तर निखिल वागळे ज्या पुण्यातल्या रस्त्यांवरून थेट कार्यक्रम स्थळापर्यंत पोहोचलेले आहेत त्यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आणि व्यासपीठावरती दाखल झालेले पत्रकार निखिल वागळे यावेळेला आपण पाहतोय आणि या कार्यक्रमाचे सर्व आयोजक देखील यावेळेला व्यासपीठावरती उपस्थित आहे आणि निर्भय बनो कार्यक्रमाला एकंदरीतच सुरुवात झालेली आहे. मात्र याला किनार आहे ती म्हणजे पत्रकार निखिल वागळे यांनी 2 दिवसांपूर्वी केलेलं ट्विट त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतलेला होता आणि या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील उल्लेख झाल्याचं पाहायला मिळालेला होता आणि याच गोष्टीवरून त्यांचा या कार्यक्रमस्थळावरती पत्रकार निखिल वागळेंना येऊ न देण्याचा चंग त्यांनी बांधलेला होता आणि त्याच अनुषंगानं आज विरोध केल्याचं पुन्हा एकदा कार्यकर्त्यांनी सांगितलं. खरं तर संध्याकाळची वेळ पुण्यातल्या रस्त्यांवरती नेहमी गर्दी पाहायला मिळत असते. मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि संपूर्ण घटनेचा घटनाक्रम आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मंदार, खरं तर पुण्यातल्या रस्त्यांवरती नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते संध्याकाळच्या वेळेला, मात्र पुण्यातल्या रस्त्यांवरचं आजचं चित्र पुणेकरांसाठी वेगळं होतं. संपूर्ण घटनाक्रम नेमका संध्याकाळचा काय घडला सविस्तर सांगाल मंदार. निखिल वागळे कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यासाठी निघाल्यानंतर त्यांच्या गाडीवरती अनेक वेळा हल्ले करण्यात आले, दगड फेकण्यात आले, अंडी फेकण्यात आली, शाई फेकण्यात आली. एकीकडे भारतीय जनता पक्षाने निखिल वागळेंच्या या कार्यक्रमाला विरोध केला होता तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून आम्ही निखिल वागळेंना सुरक्षा पोहोचू असं जाहीर करण्यात आलं होतं. त्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते निखिल वागळे यांचा ताफा गाडीचा किंवा गाडी ज्या रस्त्याने येणार होती तिथे होते. मात्र आरोप होतो की या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ज्या महिला कार्यकर्त्या आहेत त्यांच्यावरती देखील हल्ला करण्यात आला. ही जी मुलगी आहे तर आपण पाहिलं तर हिच्या डोक्याला या ठिकाणी मार लागला, या ठिकाणी रक्त दिसतंय, हिच्या बोटाला रक्त दिसतंय, यांच्या देखील बोटाला रक्त दिसतंय, इथे गळ्याला यांच्या मार लागलेला आहे. काय झालं नक्की तुझ्या बाबतीत सांग. आम्ही तिथे साहेबांना आणायला गेलो होतो, विनंती करत होतो त्यांना आम्ही तिथे की तुम्ही दगडी मारू नका. तरी त्यांनी खूप मोठी मोठी दगडी आमच्यावर मारली, आमच्या सगळ्या महिलांवर त्यांनी दगड फेकली, आम्हाला ढकलून दिला, अंडी मारली, एवढी मोठी दगड मारली. एकही पोलीस प्रशासन आम्हाला तिथे मदतीला आलं नाही. आम्ही फोन केला होता सगळ्यांना की फोन केला होता दादांनी की या कोणी आम्हाला प्रोटेक्शन दिलं नाही, गाडी सोडून आम्हाला मारहाण झाली. मारहाण करणारे कोण होते? महिला होत्या, पुरुष होते? कोण होते? पुरुष होते, पुरुष, एका पुरुष, एक पुरुष जो गाडीच्या मध्ये बसलाय या पोरांनी त्याला बाजूला केलं. त्याला मी जेव्हा साईडला करायला गेले दादा नका येऊ मध्ये म्हणून नाही का, तर त्यांनी मला लात मारली. मग ही हुकुमशाही आहे का या लोकांची? हा आमच्या महिला भगिनी बरे पुरुष नका म्हणून आणला. पुरुष काय म्हणतात? दगडी मारून पळून जाणारा पुरुष म्हणता का तुम्ही? महिलांवर दगड फेक करतात जे महिलां ते पुरुष नाहीयेत. हा गुंड राजे, हे भाजपचे गुंड आहेत, हे भाजपचे गुंड आहेत. मी पोलिसांना फोन केला, तिथं गुंड थांबले पोलिसांनी त्या गुंडांना साथ दिला, तिथले पोलीस आणले सगळे पोलीस पोलिसांच्या कस्टडीमध्ये पोलीस संरक्षणात त्या ठिकाणी आलेले आहेत. अत्यंत घाणेरडापणा. पोलीस आयुक्तांनी याची दखल घेतली पाहिजे. पोलीस आयुक्त गुन्हेगारांना बोलवतात, ह्या गुन्हेगारांना कधी बोलवणार?
ह्या देशात संविधान आणि लोकशाही आहे का नाहीये हा प्रश्न आज उपस्थित झालाय. आणि एवढे जर हिजडे असतील की महिलांवर वार करतात, इथं मिशवले थांबले होते ना, तर इथं यायचं होतं. पोलीस प्रशासन करतंय काय? आज आमच्या माता भगिनींना अशा पद्धतीने मारहाण होती, दिल्लीमध्ये कुस्तीपाती खेळणाऱ्या महिलांना सुद्धा मारहाण होती, हे चाललंय काय या जगामध्ये? ताई ताई, तुमच्या बाबतीत काय घडलं? तुमच्या पोटाला रक्त दिसतंय, काय घडलं? आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करत होतो की तुम्ही बाहेर या, पोलीस प्रशासन आलेले नाही. आणि आणि एवढे मोठे मोठे दगड मारण्यात आले की विचार करत नाही, एवढे खूप मोठी मोठी दगड आणि अंडी फेकण्यात आले. आणि आम्हाला आम्ही बघितलं, मी गाडी चालवत आणि माझ्या अंडी फेकत होते आणि कपडे फाडले, आमचे कपडे फाडले, महिला भी दिसले नाही त्यांना, कपडे फाडू फाडू वाढत होते आणि अजित दगडातले लोक होते सगळे जण. जोपर्यंत पोलिसांवरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथून उठत नाही. काय कोणाला करायचं असेल तर करून घ्या. भाजपचेच कार्यकर्ते नव्हते तर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे कार्यकर्ते, पुरुष कार्यकर्ते देखील होते. कार्यकर्ते मी म्हणणार नाही, यांनी बांगड्या भरा बांगड्या गुंड प्रवृत्तीचे लोक. या ठिकाणी पाहिलं, या राष्ट्र सेवा दलाच्या साने गुरुजी स्मारकामध्ये हा कार्यक्रम होतोय. संध्याकाळपासून हा सगळा गोंधळ सुरू आहे. इथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील आहे, मात्र तरी देखील वाहनावरती तोडफोड करण्यात आली, वाहनांची तोडफोड करण्यात आली, किंवा जे कार्यकर्ते त्यांना संरक्षण देण्यासाठी गेले होते त्यांच्यावरती देखील दगडफेक करण्यात आली असा आरोप होतोय. त्यामुळे प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या संख्येने असलेले हे पोलीस करतायत काय, असा प्रश्न विरोधकांकडून विचारण्यात येतोय. कारण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पोलिसांची संख्या दिसते मोठी, मात्र इतक्या मोठ्या संख्येने असलेले पोलीस करतायत काय, असा प्रश्न विरोधकांकडून विचारण्यात येतोय. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या ज्या महिला कार्यकर्त्या आहेत त्यांना मारहाण झाल्याचा, दगडफेक झाल्याचा आरोप होतोय. काही जणांच्या हाताला रक्त आहे, काही जणांच्या डोक्याला देखील मार लागल्याचं दिसतंय. आणि त्यामुळे जोपर्यंत दगडफेक करणाऱ्यांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू ठेवण्याचा या ठिकाणी इशारा देण्यात आला. एकीकडे आतमध्ये कार्यक्रम सुरू आहे, दुसरीकडे बाहेर आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आमच्या माझ्या भगिनींवरती एवढ्या भ्याड पद्धतीने घाणेरडा हल्ला झालाय, यांच्या जेंट्स लोकांनी यांच्या हे काय लागले, तुमच्या हाताला काय लागले, काय लागले, काय लागले, मला दगड लागला, एवढी मोठी भीत होती ती माझ्या हातावर. या तुम्ही नक्की कुठे होतात, काय नक्की घडलं, कोण कोण होतं? आम्ही तर सातवीन उठलो होतो, आम्ही दादांना गेलो, आम्ही एकत्र सगळे होतो. आमच्या आम्हाला लाच मारण्यात आली, या महिलांवर अंडी फेकण्यात आली, त्यांना मारण्यात आलं, दगडी फेकण्यात आली, हे ताईंना मोठं लागलं, एवढं मोठं दगड लागलंय. एकही पोलिसांनी आम्हाला मदत नाही केली, उलट माझ्यावरच एक पोलीस दादा ते उलट चिडले. थांबवतात की तुम्ही मध्ये मध्ये येऊ नका, म्हणजे आम्ही चांगले काम ताई ताई तुझी. अच्छा, आपण जर बघितलं या ठिकाणी जे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आहेत. तू होतास त्या ठिकाणी. अक्षरशः आहे ना, हे पोलीस आयुक्त जे नवीन आलेत त्यांनी गुंड पहिले आणले, नंतर यांनी जाईना विरोधक पक्षांवर सोडले, यात असं आम्हाला कळून आलं. कारण की आम्ही संरक्षण करत होतो गाडींचं, कारण की जर फडणवीस खरंच लोकशाही मानत असेल ना तर उद्या राजीनामा देतील, कारण की महिलांना मारलेले, या लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जिवंत राहिलं पाहिजे म्हणजे लोकशाहीचा माप. पोलीस भारतीय जनता पक्षाच्या गुंडांनी पोलिसांना सोबत घेऊन महिलांवर आणि निखिल वागळेंसारख्या ज्येष्ठ पत्रकारावर हल्ला केलाय. देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, मनाची नाही तर जनाची लाज बाळगा,
आणि या महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणारे अत्याचाराला वाचा फोडा. तुमच्यावर उद्या ही वेळ आल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस, शिवसेना आणि शरद पवार साहेब गटाचे कार्यकर्ते आमच्यावर देवेंद्र फडणवीसनी उगारलेला हात आम्ही विसरणार नाही. आम्ही याचा उत्तर देऊ. देवेंद्र प्रोटेक्शन दिलं तर त्यांना पोलीस प्रोटेक्शनच नव्हतं. एक गाडी होती, एक गाडी काय प्रोटेक्शन करणार. एक दोन पोलीस फक्त एसीपी साहेब एकच, ते सय्यद साहेब ते एकच होते फक्त प्रोटेक्शनला, बाकी कुणी नव्हतं. देवेंद्र फडणवीस काय बोलले की गाडी खाली कुत्रा आलं तरी हे माझा राजीनामा मागतील. आता महिलांवरती एवढं मारलंय, तुम्ही स्वतः सोशल मीडियावरती बघताय, तुमच्या समोर त्यांना रक्त आलंय. आता देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का? देणार का? नाही, द्यायलाच पाहिजे. या ठिकाणी महिला, या ठिकाणी तुम्ही आज एबीपी माझा नाही, तुझ्या बाबतीत काय घडलं? मी ऍक्च्युली फक्त गाडीला आम्ही रस्ता करून देत होतो, निखिल वागळेंच्या गाडीला रस्ता करून देत होतो. तेही हे पोलीस प्रशासनाचं काम होतं, पण पोलीस प्रशासन तिथे उपस्थित नसल्यामुळे आम्ही त्यांना रस्ता करून देत होतो. आणि आमच्या समोर बीजेपीचे कार्यकर्ते, बीजेपीचे तसेच